होंगे। हे गाइज, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेतच असाल। तर आजचा ब्लॉग काहीतरी हटके असणार आहे, सो शेवटपर्यंत आजच्या ब्लॉगला तुम्ही बघत राहा, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये। आणि काही दिवसांपूर्वी मी एक ब्लॉग अपलोड केला होता, सो त्यावर कमेंट आला होता की प्रसाद तू जास्त सो सो करतो, सो नक्कीच हे कमी करायचा, मी सो सो कमी करायचा नक्कीच प्रयत्न करीन। सो असंच सजेस्ट करत राहा तुम्ही, मी कुठे चुकतो आहे काय चुकतो आहे ते तुमचा पण एक हक्क बनतोच कमेंटमध्ये सांगायचा की काय चुकतो आहे मी ते। सो नक्की सांगा सर्व, तुम्ही आपलीच माणसं आहात, खूप दिवसांनी बघू शकता पाऊस तर उघडला आहे मस्तपैकी, ऊन पडलं आहे आपल्या इथं, सर्व हिरवं हिरवं गार झालं आहे मस्तपैकी, श्रवण पण आला आहे सकाळीच सकाळी, बैठकीला जाऊन वगैरे आला आहे ना, संडे आहे। काल कुठे होता आपला? आम्ही तुमच्या शाळेमध्ये वाजवायला आलो तर तू गायब होतास, मी तुला शोधून शोधून हैराण झालो। ट्यूशनमुळे लेट आलो शाळेत का? ट्यूशन नंतर नाश्ता केला, तिथेच अर्धा तास घुसला। मी तुलाच शोधत होतो शाळेमध्ये, श्रवण कुठे आहे श्रवण कुठे आहे, पण तू काय मला दिसलाच नाही। असं का केलंस तू टायमावर? असं का केलं काय, माझ्या टीचरांवरती आहे, टीचर कधी सोडतील। ओके, तर मंडळी चला पहिला तर आपण नाश्ता करून घेऊयात, आणि पावसाने सुद्धा ब्रेक घेतलाय थोडा, सो मस्त सुख सुख झालंय सगळीकडे। काहीच बघा कशी पानं येतात अंगावर, हवा सुटले का? बापरे बा, हवा बघ किती सुटले, सगळी पानं हवा सुटले का? काय सुटले बाई, उडशील श्रवण, ए नीट धरून राहा, धरून राहा मला, उडशील एवढी जोरात बाई हवा सुटले। हा हे बघा कशी पानं उडतात, मी बोललो पावसाने ब्रेक घेतला आणि लगेच पाऊस आला भाई, बघू शकता किती पाऊस पडतोय, आम्ही नाचतोय मस्त पावसात, भिजत नाही रे आईबा, याच्यात बी लावलाय गाईज, बेबी आत्याने इथे काहीतरी पेरलंय आणि आम्ही तिथेच नाचत होतो भाई, आम्हाला माहितीच, पाऊस आलाय भिजत नाही, रेनकोट घालून आलोय, जास्त नाही भिजत, तसा ते सहन पावसात भिजताना मजा वाटते, पण आपण तर रेनकोट घातलाय, तर मस्त पैकी आम्ही ते असं पावसामध्ये भिजतोय भाई, फुल पाऊस पडतोय बघू शकता, दिसतोय की नाही तुम्हाला काय माहिती, हा बघू शकता। तर चला जाऊयात आता घराच्या आतमध्ये भाई, इथे बी लावलाय काहीतरी पेरलंय बेबी आत्यांनी आणि तिथेच आम्ही नाचत होतो, आम्हाला माहितीच नव्हता कोण, मला वाटलं काय नाही म्हणून मी तिथे गेलो, तर चला घरात जाऊ, तर आता माहित झालं आपण तिथे जात नाही, तर चला आता घरात जाऊयात, खूप जोरात पाऊस यायला लागलाय बघू शकता, श्रवण पावसातच बॉल खेळतोय भाई, आज पडशील जाऊ नको, नीळ आले इथं प्रसाद जर नाश्ता करतो, मला विचारत पण नाही नाश्ता करतोस का नाही यार, गाईज मी याला विचारलं चहा पितो का, नाही तर टोस्ट, चहा नाही पित तर टोस्ट तरी खा, तर बोलतो नकोय मला, मी बोलतो खाऊन आलो, आता याला काय खायला देऊ तुम्हीच सांगा। मला काय, तुम्हाला पिझ्झा पाहिजे सांगतो, बाजाराच्या व्हिडिओला फायके झाले ना, तुला पिझ्झा खायला नेईल, नक्कीच याला आज संध्याकाळी पिझ्झा खायला नेणार आहे आपल्या, मी बाजारात गेलतो त्या ब्लॉगला फायके व्ह्यू झालेत, खूप सारा प्रेम भेटला आहे तुमचा, पण व्हिडिओ तुम्ही बघितली पण सबस्क्राईब नाही केला, सो प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लवकरच म्हणजे आपले जे पण व्हिडिओ येतील नवनवीन ते तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। तर फायके झालेत, सगळ्यांना मनापासून धन्यवाद बोलेन मी, तर आपण बोलतोय की थाप मारली काय नाही, पिझ्झा पिझ्झा बोलतो खाला देणार, ब्लॉग मध्ये बोलला आता द्यायलाच लागेल काय, सांगेन देईन 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 देईन, काय सांगशील बाबा, मी देत निभावला का नाही आधीचा वादा ते सांग, ते निभावला पिझ्झा तर पहिल्या व्हिडिओ मधून बोलतोय मी, नाही पण तो आधी मी प्रॉमिस केलता ते निभावला की नाही, तो निभावला पण वन केचा पण निभावला, तेव्हा पिझ्झा खिलवणार होता पण तेव्हा बंद होता ना पिझ्झाचा दुकान, आता नक्की, आता नक्की बघू संध्याकाळी साडेसात पर्यंत येईल, सात साडेसात पर्यंत, ओके ओके नक्कीच नक्कीच, तर काय श्रवणला पिझ्झा नक्कीच खावणार आहे मी, तर बघ मी खावतो की नाही, किलो तुने नाही किलोला तर बघ, सांगितली काय सांगितली, मी खावीन नाही, खावीन तुला नाही, 5 रुपयाला पिझ्झा,
कसा बोलतो बघा, 5 रुपयाला पिझ्झा श्रवणला आज संध्याकाळी मी खावणार आहे। गाईज बघा बघा, 5 रुपयाला 100 रुपयाला पिझ्झा भेटतो 5 रुपयावाला। विषय खोल करतो श्रवण पण। तर गाईज मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि आता श्रवण गेला आणि रुद्र आलाय, बघू शकता रील बनवायला। रील बनवायचा ना खूप वेळ लागलाय। का रे रील बनवतो? रील स्टार व्हायचा आहे। आता काय बोलणार नाही हो का। तर चला याच्या पहिले रील बनवून घेतो बाई, कॅमेरामॅन आहे मी, पटापट याच्या रील बनवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो। गाईज राग आला बघा, चालला चालला घरी चालला। चल नाही टाकत, चल 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 चल। चला तर मंडळी झाल्या रील्स काढून आणि श्रवण आलता रुद्रला बोलवायला। कुठं? मी पण का? मी पण केलं, कधीच सांगितलंय पप्पा। चला तर मंडळी आज मी ना काकाकडे जेवायला जातोय, तर चला जाऊयात। तर मंडळी जस्ट जेवण झालंय आणि आमचा अचानक भयानक प्लॅन झालाय। सो खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलोच नाही, तर आत्ता आम्ही चाललोय नित्यानंद महाराजांच्या मंदिरात। सो खूप मोठा मंदिर आहे, जुना खूप मोठा नित्यानंद महाराजांचा मंदिर आहे। सो तुम्हाला पण आज नित्यानंद महाराजांचा मंदिर बघायला भेटेल। सो शेवटपर्यंत ब्लॉगला बघत राहा। तर चला आता निघूयात। चला तर गाईज रुद्र पण आलाय, रुद्रला घेतलंय आणि पाऊस पण एवढा नाही आहे, मस्तपैकी रेनकोट वेअर केलेत आणि निघतोय। तर शेवटपर्यंत ब्लॉगला बघत राहा, सुंदर सुंदर निसर्गाचे व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतील। तर चला जाऊया। जाता जाता इथे थांबलोय, खूप जोरात पाऊस पडायला लागलाय। सो नशीब आम्ही रेनकोट वेअर करून आलो, नाही तर पूर्ण भिजलो असतो। लिटरली खूप जोरात पाऊस पडतोय, बघू शकता इथे। थोडं इथे थांबतो आणि नंतर मग कंटिन्यू आपण जाऊ। तर बघू शकता सर्व हिरवं गार झालंय आणि इथे सर्व्हिस सेंटरमध्ये आम्ही थांबलोय। रुद्र पण आहे, बापरे, रुद्राची पॅन्ट पूर्ण भिजले बघू शकता। याला बोललो पॅन्ट घालून ये, तर तसाच आला। पॅन्ट नाही घालून येत आहेत? हा, पॅन्ट का नाही घातली? आता घे मी। तर थांबलोय असं मस्तपैकी आणि खूप मजा येते भाई। पाऊस पडला ना तर असं फिरायला निघायला खूप मजा येते। सो पाऊस थोडा कमी झाल्यावर नंतर मग आपण निघूयात। चला तर काही झालाय पाऊस कमी, तर आता आपण निघूयात। रुद्राला आता गाडी चालवायला देतोय भाई। मी मस्तपैकी असं मागे बसतो आणि तुम्हाला मस्तपैकी असे वातावरण दाखवतो, पावसाळ्यात कसं हिरवं गार इथं सर्व झालंय ते सर्व दाखवतो। तर चला आता जाऊयात। तर गाईज जाता जाता आम्ही रोडमध्ये थांबलो, इथे एक गुरुमाईचं मंदिर आहे बघू शकता इतका मोठा। इथे तर आपल्याला एंट्री नाही आहे, असं मंदिर आहे हा। तर आतमध्ये तर आपल्याला जाऊन देत नाही, जाऊ कधीतरी आपण आतमध्ये। खूप काय काय आतमध्ये, क्या हुआ? तर इथे आतमध्ये तर एंट्री नाही आहे, ओरडतात सिक्युरिटी काढल्यावर। आपण तरी पण थोडी काढतोय, असं आहे बघू शकता। खूप मोठा क्या आहे, आश्रम आहे। आश्रम गुरुमाईचा आश्रम आहे। सो इथे गावदेवी मंदिर पण आहे बघू शकता। तर जाऊयात आपण डायरेक्ट आता नित्यानंद महाराजांच्या मंदिरामध्ये। तर गाईज फायनली आम्ही इथे पोहोचलोय आणि गुरु पौर्णिमा आहे ना, तर बघू शकता असं सजावट केले इथे नित्यानंद महाराजांच्या मंदिराच्या इथे। सो पालखी पण निघाले मागं, खूप गर्दी होणार आहे थोड्याच वेळात, तर पटकन जाऊन आपण दर्शन घेऊन येऊयात आणि तुम्हाला पण दर्शन घडवतो नित्यानंद महाराजांचं। तर बघूयात आतमध्ये जाऊयात, व्हिडिओ काढून दिली ते नक्कीच तुम्हाला पण दाखवीन मी। तर गाईज इथून अशी सजावट केले, पालखी आहे ना, तर आम्ही या साईडून जातो असं तो बोलला का, इकडून जा समोरून। तर जाऊयात, हे बघू शकता आतमध्ये कसं केलं आहे, खूप सुंदर केलं आहे आतमध्ये। तर आज जाऊयात आता, तुम्हाला पण दर्शन घडवतो नित्यानंद महाराजांचं। रुद्र पण इथे चालतोय भाई, रेनकोट पण आम्ही काढलेला नाही, तसंच चाललोय। तर असे इथे रांगा लावायला केले बघू शकता, इथे तुम्ही आले तर हे घेऊ शकता नारळ वगैरे। तर काय इथे अशी चप्पल काढले आम्ही, इथे चप्पल ठेवायला आहे असं, आणि बघू शकता कसं सजवलंय श्री नित्य स्वामी मंदिर, खूप छान लावलंय। सो उद्या गुरु पौर्णिमा आहे ना म्हणून असं छान रित्या सजवलंय हे। तर आता आपण आतमध्ये जाऊयात, हे बघू शकता। चला गाईज मस्तपैकी दर्शन झालं, इथे पण आहे बघू शकता मस्त।
उद्या गुरु पौर्णिमा आहे ना म्हणून खूप सुंदर सजवलंय मंदिर, बघू शकता जे बघू शकता। तर गाईज तुम्ही बघितलं आतमधलं, आता इथे मंदिराच्या बॅक साईडला असा गार्डन आहे बघू शकता बसायसाठी, मस्तपैकी दर्शन वगैरे झालं का इथे असं बसायचं। आणि या साईडला बघू शकता नित्यानंद महाराज, आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तरी पण मी थोडीफार काढली, कारण तिथे आपले पांडू काका होते ओळखीचे म्हणून थोडीफार दिली काढून लांबूनच। तर दर्शन घेतलं आणि आम्ही डायरेक्ट बाहेर निघलो तर चला आता बाहेर जाऊयात, तुम्हाला पालखी पण दाखवतो नित्यानंद महाराजांची। इथे बघू शकता किती सुंदररीत्या वाडा आल्यात आणि ओम तयार झालाय बघू शकता। या साईडला इथे धुनी आहे बघू शकता, तर गाईज या साईडला भीमेश्वर महादेव मंदिर आहे बघू शकता, इथे नंदी ते आपले गणपती बाप्पा। तर गाईज मस्तपैकी दर्शन झालं महादेव मंदिरामध्ये। सो महादेव मंदिराच्या बाजूलाच कुंड आहेत गरम पाण्याचे बघू शकता, इथे असं अंघोळ करतोय भैसाव असे कुंड गरम पाण्याचे सगळे असं अंघोळ करतायत बघू शकता असं आहे इथे। तर गाईज हे होते कुंड तुम्ही बघितले ते, आता जाऊयात आपण डायरेक्ट बाहेर। आणि गाईज सजावट बघू शकता किती भारी केली आहे, अशा छत्र्या लावल्यात वर, ओ भाईसाहेब काय सजावट केली यार मंदिराची एकच नंबर। सो ही बघू शकता सजावट खूप छान केले, मला तर खूप आवडली। तर चला आता डायरेक्ट जाऊयात आपण बाहेर। तर गाईज मस्तपैकी दर्शन झालं तुम्ही बघितलं, आता आपण बाहेर जातोय। आणि तुम्ही इथे आले तर इथे हार वगैरे घेऊ शकता, असं इथे दुकानं आहेत, बाहेरून आणायची काय गरज नाही, हार नारळ जे पण पाहिजे ते इथे भेटतं। आणि चला आता जाऊयात, तुम्हाला पालखी पण दाखवतो नित्यानंद महाराजांची। उद्या गुरु पौर्णिमा आहे म्हणून इथे सर्व सजावट केले आणि पालखी पण निघाले बाहेर। सो बघायला भेटली तर दाखवतो जेवढं पॉसिबल झालं, आतमधलं तुम्हाला शूट करून दाखवलं ब्लॉगमध्ये। तर चला आता बाहेर जाऊयात, पाऊस पण खूप पडतोय, नशीब थोडा स्लो झाला पाऊस त्यामुळे आपल्याला बघायला तरी भेटलं। सो इथपर्यंत आलो थांबत कसं तरी, चला तर आता आपण बाहेर जातोय। आणि इथे कैलास निवास आहे बघू शकता, राहण्याची सोय पण तुमची इथे होऊ शकते बघू शकता असं आहे आतमध्ये। तर गाईज आम्ही आलोय इथे आता बाहेर, सो पालखी तर दिसतेच, आम्ही इथे गाडी पार्क केली तिथे पालखी होती, तो पालखी पण तुम्हाला दाखवतो तरी बघू शकता।
मंडळी बघितलीस तुम्ही पालखी भाई फुल नाचलो पालखी मध्ये खूप धमाल केली। तर चला आता डायरेक्ट घरी जाऊयात खूप टाइम झालाय। सो एक ते दीड तास इथंच गेला खूप धमाल केली पालखी पण तुम्ही बघितली नित्यानंद महाराजांची। तर चला आता डायरेक्ट घरी जाऊयात। मंडळी जातोय आम्ही असं मस्त पैकी भाई हिरवगार नेचर झालंय सगळीकडे। जेव्हा पण आपण गाडी किंवा बाईक किंवा कार घेऊन निघतो थोडं स्वतःला ग्राउंड लेवलवर ठेवा कारण हा नेचर आहे हा कधी तुम्हाला तोंडावर पाडेल याची गॅरंटी नाही म्हणून रिस्पेक्ट द नेचर। तर चला असंच आनंद घ्या पावसाचा। पावसाळा चालू आहे गाडी वगैरे थोडी सावकाश चालवा। तर आता आम्ही घरी जातोय मस्त पैकी। तर गाईक जाता जाता रस्त्यात वडापाव खायला थांबलोय खूप भिजलोय पावसात। तर पावसात वडापाव खायची मजा एक वेगळीच असते। वडापाव होतो मस्त पैकी गरम गरम। तर ट्रॅफिक पण खूप लागले बघू शकता खूप ट्रॅफिक लागले इथे येताना जरा विचार करून या खूप ट्रॅफिक लागले वज्रेश्वरीला। उद्या गुरुपौर्णिमा आहे ना नित्यानंद महाराजांच्या इथे खूप सारे लोक आल्यात वस्तीला उद्या तिथे काहीतरी कार्यक्रम असतो। तर आता वडापाव खाऊन घेऊयात मस्त पैकी गरम गरम। रुद्र पण आहे तू खाशील का नाही तू काय खाशील काय खाशील भजी आणि भजी पण ना वडापाव पण। तर चला मस्तपैकी नाचलो पण तिथे भाई रुद्र बोलतो कुठं पण बोलतो नाचतो भाई प्रसाद म्हात्रे ब्लॉग बोलला तर भाई विषय खोल। तर चला पहिला वडापाव खाऊन घेऊया मस्त एक गरम गरम वडापाव आलेत ना भजी तर खाऊन घेतो आम्ही पहिला। तर मंडळी जस्ट नाश्ता झालाय मस्तपैकी भजी खाल्ली मूग भजी भाई इथली वज्रेश्वरीची मूग भजी खूप फेमस आहे खूप भारी लागते। सो तुम्ही इथे एकदा आले तर नक्की खा। तर आता डायरेक्ट आम्ही घरी जातो आता पाऊस कमी झाला तर पटापट घरी निघतो नाही तर खूप जोरात पाऊस यायची शक्यता आहे। तर चला घरी जाऊयात आणि इथे मित्र भेटले आपले कुठे गेलते रे कुंडावर बाबा माझं घरी चालले काय आम्ही गेलतो इथं नित्यानंद महाराजांच्या मंदिरात। तर चला काय डायरेक्ट आता घरी जाऊयात। Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise. तर मंडळी आम्ही जातोय आणि हा बघू शकता समृद्धी महामार्गाचं असं काम चालू आहे। सो हा समृद्धी महामार्ग होणार आहे डायरेक्ट गुजरात। मंडळी जातोय असं आम्ही घरी बघू शकता मस्त पैकी आणि दोन्ही साईडला असं ग्रीनली झालंय बघू शकता सर्व झाडं अशी ग्रीन ग्रीन झालंय। पाऊस पडलाय ना खूप जास्त पाऊस पडला आमच्या इथे चाललंय असं मस्त मी घरी। तर चला जाऊयात आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटूयात आपण। तर गाईज ही आहे वर्णा नदी बघू शकता या साईडला या साईडला एवढा काय अजून पाणी आलेलं नाही पण जास्त पाऊस पडतो ना तेव्हा पूर्ण या पुलावर पण पाणी येते। तर आता काय जास्त पाऊस पडलेला नाही म्हणून कमी पाणी आहे बघू शकता अच्छा आहे। तर गाईक जस्ट घरी पोचलो आणि तुम्ही बघितलंच पालखीमध्ये नाचलो नित्यानंद महाराजांचं दर्शनसुद्धा भेटलं आणि भर पावसामध्ये आम्ही गेलतो तिकडे। तर असेच ब्लॉग नवनवीन येत राहणार आहेत। सो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले जे पण नवनवीन ब्लॉग येतील ते तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। तर हाच होता आजचा ब्लॉग। तर या ब्लॉगला मी इथेच एंड करतो। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल। जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत